पवार विरुद्ध पवार, सभे विरुद्ध उत्तर सभा, दोन्ही पवारामध्ये राजकीय संघर्ष पेटणार, नेमका विषय काय समजून घेऊ। दोन्ही पवार एकच आहेत असं वाटत असताना आता शरद पवार यांनी बीड येथे सभा घेतली असून त्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांना सर्वांनीच टार्गेट केलं। धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये प्रत्येक वक्ता त्या ठिकाणी बोलत होता असं दिसलं। काय भाषण करायची असा असा त्याचे नाटक असायचं, नाट करायचं नाही। अरे पळकुट्या, नाव तर लिहायचं होतं बॅनरवरती। शरद पवारांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी 27 तारखेला अजित पवार गट सुद्धा आता उत्तर सभा घेणार आहे अशी माहिती आहे। ही सभा ही नेमकी कशासाठी होती हे मला आत्ताही कळालं। 27 तारखेची सभा ही आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आहे। 27 तारखेला होणाऱ्या सभेच्या आधी धनंजय मुंडे यांनी एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं की शरद पवार हे आपले देव आहेत आणि 27 तारखेला घेतली जाणारी सभा ही उत्तर सभा नसून इलेक्शनच्या काळामध्येच त्यांना आपण उत्तर देऊ असंही धनंजय मुंडे म्हणाले। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा दादांसहित सगळे मान्यवर नेते आशीर्वाद घ्यायला गेले तर आशीर्वाद घेणं देवाचा काय चुकलं? देवाला आशीर्वाद मागितला आणि आजही आम्ही ते करतोय म्हणून त्या सभेला उत्तर नाही आहे। त्या सभेत कोण काय बोललं याला उत्तर नाही। त्यांना उत्तर द्यायचंय तर येणाऱ्या निवडणुकीत द्यायला आम्ही खंबीर आहे, ते हबूक ठुकून उत्तर देऊ। दोन्ही पवारांच्या सभांचं वेळापत्रक तयार झालं असून अजित पवार 27 ऑगस्टला बीडमध्ये सभा घेणार आहेत तर शरद पवार हे 25 ऑगस्टला कोल्हापूर आणि 5 सप्टेंबरला जळगाव या ठिकाणी सभा घेणार असून या बाबतीमध्ये ज्यावेळेस अजित पवार यांनी सुरुवातीचं भाषण केलं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जर शरद पवार यांनी आमच्या विरोधामध्ये सभा घेतल्या तर त्यांना उत्तर देण्यासाठी आम्हाला नाविला जाणं का असत नाही, उत्तर सभा घ्याव्या लागतील। मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात। त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल। मी जर गप्प बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे, परं मित्रांनो माझ्यात खोट नाही आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शरद पवार यांच्या सभा झाल्याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या सभा नियमित होतील का किंवा मग हे एवढ्या सभा होऊन परत एक वेळेस हे सगळं वादळ शांत होईल काही सांगता येत नाही। या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटला कळवा। ही माहिती आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। लवकरच भेटू। जय महाराष्ट्र।